नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पोयनाडकर मध्ये। तर आज आपण आलो पली माती बंदर। आज इथे बैलगाड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। आज आहे होली आणि आज इथं बैलगाड्यांचे नियोजन केलेले आहेत। तर घोडागाडी सुरू झालेली आहे आणि आपण आता पोहोचलो, आता पहिला गट सुटणार आहे। तर आजची व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आजची व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे। आज ड्रोन पण भरपूर आहेत, तर तुम्हाला जेवढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ पूर्ण पहा।
तर मित्रांनो, फायनली आपला ड्रोन झालेला आहे क्रॅश. ड्रोन पडलेला आहे आणि त्याचं काम झालं आहे 25. तो काय आता फ्लाय होऊ शकत नाही, तर आता आपल्याला इथेच व्हिडिओ स्टॉप करायला लागत आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवीन की आपला कॅमेरा ड्रोन कसा खाली क्रॅश झाला होतो. आधी तशी बैलगाड्यांना कमीत कमी 4 ते 5 ड्रोन होते, त्याच्यामुळे आपल्याला जरा केअरफुली उडवायचा होता. पण केअरफुलीमध्ये पण आपला ॲक्सिडंट झालेला आहे आणि त्या ड्रोन आपला झालेला आहे क्रॅश. तर जाऊ दे, झाला इथे झाला. आता आपण आपला ड्रोन काय लवकर ठीक होणार नाही, त्याला आता रिपेअरला मुंबईला पाठवायला लागणार, कारण आपल्याकडं इथे कुठे शॉप नाही रिपेअर सेंटर. त्याला आता मुंबईला पाठवेन, तो रिपेअर होईल तेव्हा. तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओ आपल्याला फक्त मोबाईलमध्ये देणार, ड्रोन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपला ड्रोन कसा क्रॅश झाला होता. ड्रोनचा भरपूर काम होता, पण तो आपला नशीब की त्याला काही जास्त काम निघालं नाही. जो आपण काही काम झाला तो आपण आपल्याने एकदम फ्रीमध्ये झालेला आहे. कारण जेव्हा आपला ड्रोन क्रॅश झाला तेव्हा तो त्या स्लॅकमध्ये पडलेला. त्या स्लॅकमध्ये काय होतं, मोटर असत ना, ज्या आपल्या ड्रोनच्या मोटर असतात त्याच्यामध्ये
सर्व कचरा म्हणजे जो बारीक एकदम खडी असते त्या मोटरमध्ये गेलेली आणि मोटर पूर्ण चोकअप झालेली, मोटर काहीच काम करत नव्हती, उडत नव्हती बिलकुल. तर आपण आपला एक मित्र, आपले मित्र आहेत राजा भाऊ, त्यांनी आपल्याला सजेशन दिलं की तो मोटर त्यांनी मला खोलून दिली आणि हाय प्रेशरने त्याला ब्लोअर हवा मारली, त्यातली जेवढी कचरा होती ती निघून गेली पूर्ण. आणि आपण त्याच्या पात्या लावताना त्या उलट्या लावलेल्या, त्यामुळे आपला द्रोण उडत नव्हता. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा की आपला द्रोण कसा गोलगोल फिरतोय खाली. तर त्याचा पण सजेशन दिला की मी मुंबईला घेऊन गेलो, तिथं त्यांनी आपल्याला सांगितलं की तुझं काही द्रोण प्रॉब्लेम झालेला नाही, फक्त तू फॅनच्या त्या पात्या असतात त्या उलट्या लावलेल्या आहेत. मग आपण त्या चेंज केल्या आणि द्रोण आपला एकदम झालेला व्यवस्थित, आता व्यवस्थित उडतोय. तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला द्रोणच्या, बैलगाड्यांच्या द्रोणच्या व्हिडिओ बघायला भेटतील. तर जसं आपला द्रोण स्क्रॅच झालेला, आपल्यासोबत एक वाईट घटना घडलेली, तशीच एक आपल्या सोबत एक एकदम खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. तर एका युट्यूबरला त्या गोष्टीची खूप आतुरता असते, ती आपल्यासोबत झालेली आहे, म्हणजेच आपला चॅनल मॉडरेट झालेला आहे. 2 वर्ष या चॅनलसाठी मी मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फल आता आपल्याला भेटलेलं आहे. आता कमीत कमी मी चॅनल चालू करून 2 वर्ष झाले, त्याच्यावर खूप मेहनत घेतली, व्हिडिओ बनवल्या, व्हिडिओ टाकल्या, त्यानंतर 2 वर्षानंतर आपला चॅनल झालेला आहे मॉनिटराईज. त्यासाठी मी आता 2-3 दिवसापूर्वी अप्लाय केला आणि तो 24 तासानंतर मॉनिटराईज झालेला आहे. तर कसं असं चॅनल मॉनिटराईज झाला का, व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी होप्स वाढतात. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला करा लाईक शेअर, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला आता भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा.